नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील शरद पवारांचा मोठा निर्णय सरकारमध्ये अजितदादांची पॉवर आणखी वाढली मुंबई मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडलं होतं मात्र त्यावेळी राजीनामा न दिलेल्या देशमुखांना उच्च न्यायालयाच्या एका आदेशानंतर मात्र राजीनामा द्यावा लागणार आहे वसुलीप्रकरणी आता सीबीआय देशमुखांची चौकशी करणार असून या निर्णयामुळे मंत्रिमंडळात खांदेपालट झाले असून काहीना त्याचा फायदा झालेला दिसत आहे दिलीप वळसे पाटील यांच्याकडं गृहमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे या निर्णयाशिवाय शरद पवार यांनी काही निर्णय घेतले आहेत ज्यामुळे सरकारमध्ये अजित पवार यांची ताकद आणखी वाढली आहे दिलीप वळसे पाटील यांच्याकडील उत्पादन शुल्क या महत्वाच्या खात्याचा पदभार अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे त्यामुळे मंत्रिमंडळात अजित पवार आणखी मजबूत स्थितीत आले आहेत अजित पवार यांच्याकडे सध्या अर्थ आणि नियोजन मंत्रिपदाची जबाबदारी आहे या जोडीला आता त्यांच्याकडं उत्पादन शुल्क खात्याचा कारभार देखील सोपवला गेला आहे याशिवाय ग्रामविकास मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांचंही मंत्रिमंडळातील वजन वाढलं आहे कारण वळसे पाटील यांच्याकडील कामगार मंत्रीपद हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे राज्य मंत्रिमंडळातील या बदलांबाबतचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलं आहे त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा देखील अधिस्वीकृतीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे